नमस्कार, एमपीएससी मित्रतर्फे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। याआधी आम्ही प्रसारित केलेला 54व्या आवृत्तीची माहिती देणारा विशेष व्हिडिओ तुम्ही नक्की सगळ्यांनी पाहिला असेल। त्या व्हिडिओबद्दलचे अभिप्राय आणि त्या आवृत्तीबद्दलचे अभिप्राय आम्हाला निश्चितच कळवा। आजपासून आपण प्रत्येक घटकावर स्वतंत्रपणे माहिती देणारा एक एक व्हिडिओ प्रसारित करणार आहोत। आणि या घटकांमधला सर्वात पहिला घटक आहे प्रयोग, कारण तुम्ही सर्वांनी प्रयोग या घटकाबद्दल आम्हाला जास्तीत जास्त माहिती हवी अशी आमच्याकडे सूचना दिलेली होती किंवा अशी मागणीही केलेली होती। त्यामुळे आजपासून आपण प्रत्येक घटकावर एक स्वतंत्र व्हिडिओ सादर करणार आहोत। चला तर मग आता आपण प्रयोगाला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण प्रयोग म्हणजे काय ते पाहूया। तर प्रयोग हा शब्द प्रयुज या शब्दावरून तयार झालेला आहे। प्रयोग याचा अर्थ जुळणी किंवा रचना। थोडक्यात वेगवेगळ्या घटकांची जुळणी किंवा रचना होऊन जो प्रत्यक्षात येतो तो प्रयोग। आपण नाटकाचाही प्रयोग म्हणतो, विज्ञानातलाही प्रयोग म्हणतो, कारण नाटकातही असंच असतं ना, कधीतरी एखाद्या अभिनेत्याचा सूर उत्तम लागतो, त्याचा अभिनय अगदी उत्तम दर्जाला पोहोचतो, उंचीवर पोहोचतो आणि त्यामुळे नाटकाचा प्रयोग रंगतो। स्वयंपाकघरातही कधीतरी एखाद्या गोष्टीत तिखट मीठ जास्त होतं आणि तो प्रयोग फसतो, किंवा तो प्रयोग जर प्रमाणात असेल तर रंगतोही। म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या घटकांची एकमेकांची जी जुळणी असते त्यावरच हा प्रयोग अवलंबून असतो। आता आपण व्याकरणातल्या प्रयोगाकडे वळूया। व्याकरणाच्या प्रयोगातही असंच आहे। व्याकरणाच्या वाक्यामधले जे सर्वात महत्वाचे भाग आहेत, कर्ता, कर्म आणि क्रियापद, यांच्या एकमेकांच्या जुळणीवर हा प्रयोग अवलंबून असतो। त्यामुळे ज्यावेळी कर्त्याचा क्रियापदावर प्रभाव जास्त पडतो तेव्हा तो कर्तरी प्रयोग होतो, कर्माचा प्रभाव जास्त असतो तेव्हा तो कर्मणी होतो, आणि या दोघांचाही प्रभाव नसतो तेव्हा तो भावे प्रयोग होतो। तर आता आपण या प्रयोगाच्या मुख्य मांडणीकडे वळूया। मात्र हा प्रभाव पाहण्यासाठी आपल्याला आधी लक्षात घ्यावं लागतं की त्या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे, आणि हे ओळखण्यासाठी आपल्याला क्रियापदाची मदत होते। यासाठी आपण एक उदाहरण पाहूया। असं उदाहरण आहे की ती चित्र काढते। या वाक्यामध्ये क्रियावाचक शब्द किंवा क्रियापद आहे काढते। यानंतर क्रियापदाच्या मूळ धातूला नारा किंवा नारी कोण असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता मिळेल। काढणारा कोण किंवा काढणारी कोण असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता मिळेल की ती, ती ही कर्ता आहे। यानंतर काढण्याची क्रिया कुणावर घडली तर ते कर्म, ती क्रिया घडलेली आहे चित्रावर, त्यामुळे चित्र हे कर्म आहे। आता आपल्याला या वाक्यातला कर्ता कर्म कळलं, क्रियापद कळलं। आता कर्त्याचा प्रभाव क्रियापदावर आहे का कर्माचा प्रभाव क्रियापदावर आहे यावर आपल्याला या वाक्याचा प्रयोग ठरवता येईल। आता आपण ती चित्र काढते या वाक्याचा प्रयोग ठरवूया। या वाक्यातला कर्ता जो ती आहे त्या ठिकाणी आपण तो चित्र काढतो किंवा ते चित्र काढतात असा कर्ता बदलून बघितला तर क्रियापदात फरक पडतो, कारण काढतो किंवा काढतात असा फरक झाल्यामुळे या क्रियापदावर कर्त्याचा प्रभाव आहे हे आपल्या लक्षात येतं। आपण कर्म बदलून बघितलं म्हणजे समजा ती रेषा काढते, ती वर्तुळ काढते, तरी सुद्धा क्रियापदावर कोणताही फरक पडत नाहीये, क्रियापद तेच राहतंय। याचा अर्थ कर्माचा प्रभाव क्रियापदावर नाहीये तर फक्त कर्त्याचा प्रभाव आहे, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे। आता आपण कर्तरी प्रयोगाची काही मुख्य लक्षणं पाहूया। यासाठी आपण हा एक तक्ता तयार केलेला आहे, तो व्यवस्थित बारकाईने पहा। कर्तरी प्रयोगाचे दोन मुख्य भाग पडतात, एक सकर्मक कर्तरी आणि एक अकर्मक कर्तरी। या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसेल की या तीनही प्रकारांमध्ये कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला दिसत नाहीये, कारण कर्त्याला जर प्रत्यय असेल तर तो प्रयोग कर्तरी होणारच नाही। त्यामुळे जेव्हा सकर्मक कर्तरी प्रयोग असतो तेव्हा कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मालाही प्रत्यय नसतो आणि क्रियापदाचा काळ वर्तमान काळ असतो। अजून एक सकर्मक कर्तरीचंच एक लक्षण आहे की कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय असतो आणि क्रियापदाचा काळ वर्तमान काळ, तेव्हाही सकर्मक कर्तरी प्रयोग असू शकतो। म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो हे निश्चित आहे, कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो ह्या दोन्ही शक्यता आहेत आणि क्रियापद मात्र वर्तमान काळी असतं। यानंतर अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतोच, कर्म नसल्यामुळे कर्माला प्रत्यय असण्याचा प्रश्नच नाही आणि वर्तमान काळ किंवा भूतकाळी क्रियापद असतं, त्यावेळी ते अकर्मक कर्तरीचं उदाहरण असतं। आता आपण या संदर्भातली काही उदाहरणे पाहूया। पहिलं उदाहरण आहे ती गाणे गाते। या उदाहरणामध्ये सकर्मक कर्तरी प्रयोग आहे, कारण कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही,
कर्मालाही प्रत्यय लागलेला नाहीये आणि या वाक्यामध्ये कर्म आहे त्यामुळे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. दुसरं वाक्य आहे ती घरी जाते. या वाक्यामध्ये ती हा कर्ता आहे त्याला प्रत्यय नाहीये. या वाक्यात कर्म नाहीये कारण घरी जाते घरी हे स्थलवाचक हा स्थलवाचक शब्द आहे आणि ते कर्म नाहीये त्यामुळे या वाक्यात कर्म नसल्यामुळे हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. तिसरं उदाहरण आहे पोलीस गुन्हेगाराला पकडतात. इथे कर्त्याला प्रत्यय लागलेला नाहीये कर्माला प्रत्यय लागलेला आहे आणि वाक्यामध्ये कर्म आहे त्यामुळे हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. आता आपण कर्मणी प्रयोगाबद्दलची माहिती पाहूया. त्यासाठी आपण एक तक्ता केलेला आहे. कर्मणी प्रयोग ओळखताना सर्वात महत्वाचं म्हणजे कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला मात्र प्रत्यय असतोच त्यावेळी तो कर्मणी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोगाचे मुख्यतः 5 प्रकार आहेत. प्रधान कर्तुक कर्मणी, शक्य कर्मणी, प्राचीन किंवा पुराण कर्मणी, समापन कर्मणी आणि नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. आता या 5 प्रकारांची आपण माहिती घेऊया. तक्त्यातून ही माहिती आपण घेऊया. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला असतो, कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद भूतकाळी असतं. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला ला हा प्रत्यय लागलेला असतो किंवा सविकर्णी प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतोच आणि शक्य क्रियापद म्हणजे चढवतो करवते अशा प्रकारचं क्रियापद असतं तर तो शक्य कर्मणी प्रयोग असतो. यानंतर प्राचीन किंवा पुराण कर्मणी, या प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापदाला जो हा प्रत्यय लागून तयार झालेलं क्रियापद असतं म्हणजे करीजे किंवा कीजे असं जुन्या काळी जी वाक्यरचना प्रचलित होती त्या प्रकारच्या प्रयोगाला प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग म्हणतात. यानंतर समापन कर्मणी प्रयोग, यामध्ये कर्त्याला चा ची चे असे षष्ठीचे प्रत्यय लागलेले असतात, कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे संयुक्त क्रियापद असतं म्हणजे लिहून झाली करून झाली यामध्ये समाप्ती दर्शवली जाते. समापनचा अर्थ समाप्ती त्यामुळे समापन कर्मणीमध्ये क्रियापदाद्वारे समाप्ती दर्शवली जाते. यानंतर नवीन कर्मणी प्रयोग, यामध्ये कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लागलेलं असतं, कर्माला कोणताही प्रत्यय नसतो आणि क्रियापद पण संयुक्त क्रियापद असतं जसं मारला जातो केला जातो अशा प्रकारची क्रियापद रचना असते. आता आपण या प्रत्येक प्रयोगाचं एक एक उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण आहे तिने गाणे म्हटले. या वाक्यामध्ये ने हा विभक्ती प्रत्यय कर्त्याला लागलेला आहे आणि गाणे या कर्माला प्रत्यय नाही, क्रियापद भूतकाळी आहे यामुळे हा प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग आहे. आणि प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोगाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जास्तीत जास्त लिहिण्या बोलण्यातल्या वाक्यरचनेमध्ये प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोगाचाच आपण वापर करतो त्यामुळे हीच रचना आपल्याला जास्तीत जास्त आढळते. यानंतर दुसरं उदाहरण आहे तिला गाणे म्हणविते. यामध्ये कर्त्याला ला विभक्ती प्रत्यय लागलाय, क्रियापद शक्यार्थी आहे म्हणविते यामुळे हा शक्य कर्मणी प्रयोग झाला. तिसरं उदाहरण आहे तिच्या चाने गाणे म्हणविते. यामध्ये चाने हा सविकर्णी विभक्ती प्रत्यय लागलेला आहे म्हणजे चा आणि ने हे दोन्ही विभक्ती प्रत्यय आहेत पण ते एकापुढे एक लागले म्हणजे एकावेळी दोन विभक्ती प्रत्यय लागले त्यामुळे त्याला सविकर्णी विभक्ती प्रत्यय आपण म्हणतो आणि क्रियापद मात्र शक्यार्थी आहे त्यामुळे शक्य कर्मणी प्रयोग. फक्त इथे सविकर्णी विभक्ती प्रत्यय आहे आणि आधीच्या उदाहरणामध्ये फक्त एकच विभक्ती प्रत्यय होता. यानंतर चौथं उदाहरण आहे जो जो की जे परमार्थ लाहो. या वाक्यामध्ये की जे म्हणजे जे हा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे हे प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे कारण सध्याच्या प्रचलित भाषेत अशा प्रकारची वाक्यरचना आपण करत नाही त्यामुळे जुन्या वाक्याचं उदाहरण आपल्याला यासाठी घेता येतं. यानंतर पाचवं वाक्य आहे तिचे गाणे म्हणून झाले. यामध्ये चे हा षष्ठीचा प्रत्यय कर्त्याला लागलेला आहे, म्हणून झाले हे संयुक्त क्रियापद आहे आणि इथे क्रिया पूर्ण झाली म्हणून झाले म्हणजे क्रिया समाप्त झाली त्यामुळे हा समापन कर्मणी प्रयोग आहे. यानंतर सहावं वाक्य आहे तिच्याकडून गाणे म्हटले गेले. यामध्ये कडून हे शब्दयोगी अव्यय कर्त्याला लागलेला आहे, त्यानंतर म्हटले गेले हे संयुक्त क्रियापद आहे त्यामुळे हा नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असा प्रयोग झाला. आता आपण भावे प्रयोग पाहूया. भावे प्रयोगाची व्याख्या निश्चितच लक्षात ठेवण्यासारखी आहे. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते
तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेला भावे प्रयोग असे म्हणतात। तर आता हा भावे प्रयोग कसा होतो ते आपण पाहूया। भावे प्रयोगाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत, एक सकर्मक भावे, दुसरा अकर्मक भावे आणि तिसरा भावकर्तरी। अकर्मक भावे प्रकाराचेच प्रधान कर्तुक, समापन आणि शक्य असेही उपप्रकार पडतात। आता आपण तक्त्यातून हे समजून घेऊया। भावे प्रयोगाच्या तक्त्यामध्ये सुरुवातीला सकर्मक भावे प्रयोगाबद्दलची माहिती पाहूया। तर कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय असतो आणि क्रियापदाचा काळ भूतकाळी असतो तेव्हा तो सकर्मक भावे प्रयोग होतो। त्यानंतर अकर्मक प्रकाराचा प्रधान कर्तुक भावे हा जो प्रयोग आहे त्याच्यामध्ये कर्त्याला ने प्रत्यय असतो आणि हा अकर्मक असल्यामुळे कर्म नाही आणि क्रियापद विद्यार्थी असतं। अकर्मक शक्य भावे मध्ये सुद्धा ला किंवा सवीकरणी प्रत्यय असतो, कर्म नाही आणि शक्य क्रियापद असतं। यानंतर अकर्मक समापन भावे मध्ये सुद्धा चा हा प्रत्यय असतो, कर्म नाही आणि संयुक्त क्रियापद असतं। आणि भावकर्तरी हा जो प्रयोग आहे याच्यामध्येही कर्ताही नसतो आणि कर्मही नसतं, तर क्रियापदाचा भाव हाच कर्ता असतो, त्यामुळे त्याला भावकर्तुक क्रियापद म्हणतात किंवा भावकर्तरी प्रयोग म्हणतात आणि याचं क्रियापद भावकर्तुक असतं। आता आपण भावे प्रयोगाची काही उदाहरणं पाहूया। पहिलं उदाहरण आहे रामाने रावणाला मारले, यामध्ये कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय आहे त्यामुळे हा सकर्मक भावे प्रयोग झाला, कर्म तर यामध्ये आहेच आहे। त्यानंतर दुसरं वाक्य आहे रामाने मारावे, याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे, यात कर्म नाही आणि क्रियापद विद्यार्थी आहे, कारण मारावे हे क्रियापद विद्यार्थी आहे, यामुळे हा अकर्मक प्रधान कर्तुक भावे झाला। यानंतर रामाचे मारून झाले असं जर वाक्य असेल तर कर्ता षष्ठी विभक्तीत आहे, कर्म नाही आणि क्रियापद संयुक्त आहे, त्यामुळे हे हा प्रयोग झाला अकर्मक समापन भावे। यानंतर चौथं वाक्य आहे रामाच्याने आता मारवते, यामध्ये चाने हे सवीकरणी विभक्ती प्रत्यय लागलेला आहे, यामध्ये कर्म नाही आणि क्रियापद शक्यार्थी आहे, त्यामुळे अकर्मक शक्य भावे। पाचवं उदाहरण आहे आज लवकर उजाडले, यामध्ये कर्ताही नाही आणि कर्मही नाही, उजाडण्याचा भाव हाच यातला प्रमुख कर्ता आहे, त्यामुळे हा भावकर्तरी प्रयोग आहे। आत्ताच आपण प्रयोग या घटकाची माहिती पाहिली। प्रयोग काय किंवा मराठी व्याकरणातला इतर कोणताही घटक काय, व्हिडिओद्वारे जास्तीत जास्त पूरक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे, कारण मुख्य पुस्तकाच्या अभ्यासाला कोणताही पर्याय नाही। जेव्हा तुम्ही मुख्य पुस्तकातनं अभ्यास करता, त्यातनं संकल्पना समजून घेता, उदाहरणं सोडवता आणि त्यानंतर पूरक अभ्यासासाठी व्हिडिओ पाहता तेव्हाच तुमचा अभ्यास जास्तीत जास्त परिपूर्ण होईल। आज आपण प्रयोगाबद्दलची जी माहिती पाहिली त्याचा अधिक सराव होण्यासाठी काही वाक्य तुम्हाला आम्ही उदाहरणादाखल पुढच्या स्लाइडमध्ये दाखवत आहोत। ही वाक्य तुम्ही अभ्यासा, आजच्या तक्त्यांनुसार त्याचे प्रयोगाचे प्रकार ठरवा आणि आम्हाला निश्चितपणे कळवा। याची उत्तरं आणि विश्लेषण आम्ही पुढच्या भागात तुम्हाला दाखवू। नमस्कार।